आणि यानंतरची एक महत्वाची मोठी बातमी आता आपण पाहूया, ती म्हणजे सोलापूर धुळे महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे. रामगव्हाण फाटा परिसरात मराठा आंदोलकांनी हा रास्ता रोको केला आहे. या रास्ता रोकोमुळे सोलापूर धुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे. रामगव्हाण फाटा इथं मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे, त्याची ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत. मराठा आंदोलकांच्या या रास्ता रोकोमुळे सोलापूर धुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे. मराठा आंदोलकांच्या रास्ता रोकोमुळे सोलापूर धुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मोठ्या घोषणा देखील यावेळेला आंदोलकांकडनं दिल्या जात आहेत. रामगव्हाण फाटा परिसरात मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक आता पूर्णपणे ठप्प पडल्याचं दिसतंय. रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. रवी, काय नेमकी सध्याची परिस्थिती? अजिंक्य खरं तर आंतरवली सरायटी किंवा आंतरवली सरायटीची वेस्ट आहे ही आंदोलनाने गाठून लागलेली आहे. आपण पाहतो गेल्या 7 दिवसापासून इथं वेगवेगळी आंदोलनं होत आहेत. आता मराठा आंदोलकांनी कुठेतरी मनोज रंग यांच्या मागणीकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची मागणी करत धुळे सोलापूर महामार्ग जो आहे त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या सांगा लागल्या. जवळपास 1/2 तास रास्ता रोको आंदोलन सुरू होतं, त्यामुळे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मोठमोठी वाहनं या ठिकाणी अडकलेली पाहायला मिळत आहेत. खर तर हा मोठा रहदारीचा रस्ता आहे, त्यामुळे थोडा वेळ जरी इथे वाहतूक कोंडी झाली तर खूप मोठा रस्त्याची वाहतूक या ठिकाणी ठप्प होते. आंतरवली सरटेकडे जाणाऱ्या आंदोलकांनी या ठिकाणी अचानक रस्त्यावर येत आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केला. आता थोड्या वेळापूर्वी पोलीस दाखल झाल्याने एकाच साईडने आताची परिस्थिती अशी आहे की रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना बाजूला काय केलेला आहे, त्यामुळे एक रस्ता एका बाजूचा रस्ता त्या ठिकाणी मोठा झालेला आहे. काही वाहनं अजून अडकलेली आहेत माझ्या बाजूच्या दृश्यामध्ये बघू शकत असतात. ही वाहनं आता मोकळी करण्याचं काम घेत आहे. रवी, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.